अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या अभंग पाठांतरातला सर्वांच्या परिचयाचा अभंग अभंग काकडा या क्षेत्रातला आहे. आणि काकडा जर म्हणलं तर वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. बरोबर, काकडा जर म्हणलं तर वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. इकडे लक्ष दे बरं का, काकड्याला जास्त महत्व आहे का कीर्तनाला? हिथं बसलेल्यापैकी तुम्हाला प्रश्न असा आहे की काकड्याला जास्त महत्व आहे का कीर्तनाला? बोला. बरोबर, कशाला जास्त महत्व आहे? काकड्याला. बरोबर, हां काकड्याला, काकड्याला जास्त महत्व आहे. इथं बसलेल्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काकड्याला जास्त महत्व आहे, तेवढं कीर्तनाला नाही. बरोबर ना. आता तुम्ही इकडं लक्ष द्या, कीर्तनाला जास्त महत्व आहे का कीर्तनकाराला? हा आता कुणाला? कोणाला? कीर्तनाला. बरोबर, कीर्तनाला जास्त महत्व आहे. जेवढं कीर्तनाला महत्व आहे तेवढं कीर्तनकाराला नाही. बरं, अजून पुढे जाऊन सांगतो, जेवढं कीर्तनकाराला महत्व आहे का गायनाचार्याला? महत्व कुणाला जास्त, गायनाचार्याला का कीर्तनाला? कीर्तनकाराला. कोणाला? सगळ्यात जास्त महत्व कुणाला आहे, गायनाचार्याला का कीर्तनकाराला? माग बसलेले झोपले काकाय आहेत ना, कोणाला जास्त महत्व आहे, गायनाचार्याला आणि आम्हाला? म्हणजे गायनाचार्याला आणि आम्हाला नाही, तसंच आहे, गायनाचार्यालाच महत्व आहे बरं का. हा, जेवढं कीर्तनकाराला एवढं महत्व नाही तेवढं गायनाचार्याला महत्व आहे बरं का. बरं, अजून पुढे जाऊन सांगतो, कीर्तनकाराला जास्त महत्व आहे का पखवाजाला? आता पखवाजालाच. बरोबर, हा पखवाजाला, कीर्तनकारालाही म्हटी येतील नाही म्हटी येते त्याला का? हा पण पखवाजे. बरोबर, हा आणि लक्षात घ्या, अजून थोडस पुढे जाऊन सांगतो, कीर्तनकार हाई, गायनाचार्य हाई, टाळकरी हाई, पखवाजे हाई, तुम्हीच नाही आम्ही काय कीर्तन मंडपाला सांगायचं का? कोणाला महत्व आहे? ह्यांना सुद्धा आहे बरं का. हा प्रत्येकाला महत्व आहे, कारण हा जो खेळ ह्या एकल्याचा आहे का? नाही. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजनामध्ये बसल्याच्या नंतर भजनामध्ये काय महत्वाचं आहे? प्रेम. बरोबर, प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय भजन आहे का? नाही महाराज. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. आणि महाराज म्हणले, अर्थाविन पोती वाचून काय. बरोबर आहे का नाही. हा भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम महत्वाचं आहे बरं का. महिला मंडळ नतनी फार मोठी, नाकच नाही, काय करायचं? त्याच्यामुळं काय महत्वाचं आहे? नाक महत्वाचं आहे बरं का. हा पोती वाचणारा सुंदर आहे पण त्याचा अर्थच कळत नाही, काय वाचून उपयोग आहे का? नाही. त्याच्यामुळं भजनामध्ये प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती ना अर्थाविन पोती वाचून काय. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून जर थोडस पुढे गेलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला जास्त महत्व आहे का प्रामाणिकपणे? वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला जास्त महत्व आहे का प्रामाणिकपणाला? कशाला? प्रामाणिकपणाला. बरोबर, हा प्रामाणिकपणाला जास्त महत्व बरं का. ज्ञान भरपूर असतं पण प्रामाणिकपणा नसतो, काही उपयोग आहे का? नाही. महाराज सुद्धा म्हणले, हे जे ज्ञान आहे ना हे अहंकाराचं ज्ञान आहे. हा कुडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. महाराज सुद्धा म्हणले, कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण हे. तुमच्याकडे महापूर येतो का? महापूर, महापूर आल्याच्या नंतर काय होते? महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे वाचती. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातं पण तिथे लवाळ वाचत. इकडं लक्ष द्या, आपल्याकडं ज्ञानही कमी असलं ना तर प्रामाणिकपणा जरी असला तर वारकरी संप्रदायामध्ये माणूस टिकू शकतो बरं का. हा हे थोर पण काय कामाचं आहे महाराज? तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळा याचे. हो हे थोरपण काही कामाचं नाही बरं का. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फक्त काय महत्वाचं आहे? प्रामाणिकपणा. जो प्रामाणिकपणाने वागन तो वारकरी संप्रदायामध्ये टिकवतो. पण एकदा जर अहंकार झाला ते किती वर असू द्या, बाक
आपणच खाली येणार हा. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये अहंकार महत्वाचा आहे का? नाही. जेवढं प्रेम भजनामध्ये पाहिजे, जेवढं भजनामध्ये प्रेम आहे ना, तेवढंच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामाणिकपणाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पण संत महात्म्यांकडं कसं आहे, सगळं सारखं आहे बरोबर का? हा, सगळं संत महात्म्यांकडं सारखंच आहे बरं का? आणि सगळे संत महात्मे सारखंच बोलते, सगळे संत महात्मे बरं का? आपल्याकडं जर बघितलं तर आपण सारखं बोलत नाहीत. आता आपल्याकडं जर बघितलं, आता मला कीर्तन येतं तर गायन येत नाही. ज्याला गायन येतं त्याला पखवाजी येत नाही बरं. ज्याला पखवाजी येतो त्याला कीर्तन येत नाही. आणि ज्याला कीर्तन येतं त्याला गायन येत नाही. आणि ज्याला काहीच येत नाही त्याला लोकाची निंदा केल्याशी जमत नाही. असंच आहे महाराज. महाराज सुद्धा म्हणले, कोटे काही एक खाईन एक नाही. काय म्हणले महाराज? कोटे काही एक खाईन एक नाही. ह्या जगात एक आहे तर दुसरं नाही बरं का? पण संत महात्म्यांकडं जर बघितलं ना तर सगळं संत महात्म्यांकडं सारखंच आहे. आणि सगळे जर संत एकांतात बसले ना तर सगळे सारखंच बोलतात. संत एकांती बैसली आणि सर्व ही सिद्धांत शोधिली अभंगाच्या प्रथम चरणात. दाबे मन आता कोठे दाबे मन. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज म्हणले, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील. आपलं जे म्हण आहे ते एका जागेवर थांबत नाही. पण संत महात्म्यांचं तसं नाही, सगळे संत सारखंच आणि सारखंच वागतात बरं का. पण इकडं लक्ष दे थोडंसं. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय म्हणले, आता कोठे धावे मन. काय म्हणलेत महाराज? मन म्हणलेत. आता कोठे धावे मन. तुकोबाराय असं सुद्धा म्हणू शकत होते, आता कोठे धावे डोके, आता कोठे धावे पाय. म्हणू शकत होते पण तसं नाही म्हणले. काय म्हणले? आता कोठे धावे मन. तुकोबारांनी मनालाच प्राधान्य दिलंय. का मनाला प्राधान्य दिलंय? त्याचं कारण असं आहे की तुकोबाराय सुद्धा म्हणले, हे जे मन आहे ना, हे मन चंचलांचं पळ, ह्याला जायला आणि यायला कुठेही वेळ लागत नाही. त्याच्यामुळं तुकोबाराय सुद्धा ह्या मनालाच प्राधान्य देतात. आणि अभंगाच्या प्रथम चरणा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आता कोठे धावे मन. ह्या भगवान परमात्म्याचं जर एकदा जर चरण बघितलं तर आता जे आमचं मन हे कसं धावायलंय, कुठं धावायलंय. आणि ह्या भगवान परमात्म्याचं जर चरण बघितलं तर का बरं? कारण तो जो विठ्ठीवरचा पांडुरंग आहे तो कसा आहे? काळा आहे बरोबर. काळा आहे. पण काळा असताना सुद्धा तुकोबारांनी त्याचं चरण बघायला का लावलं? आणि त्याचं जर एकदा जर मुख बघितलं तर अभंग हरिपाठामधल्या सगळ्यात प्रथमच्या अभंगाद्वारे तुकोबाराय सुद्धा म्हणले, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तुकोबाराय सुद्धा म्हणले त्याचं ध्यान सुंदर आहे. काय म्हणले? सुंदर ते ध्यान. पण आपल्यामध्ये जर बघितलं, जे गोरे माणूस त्याला सुंदर म्हणतात. तुमच्याकडं कसं आहे? तसंच आहे ना? जे गोर आहेत त्याला सुंदर म्हणतात, पण जे काळे आहेत त्याला सुंदर म्हणतात का? नाही. पण पांडुरंग तर कसा आहे? काळा आहे. काळा असताना सुद्धा त्याला सुंदर का म्हणलेलं आहे? इकडं लक्ष द्या. त्याचं कारण असं आहे की जे काळे माणसं असतात, लक्षात घ्या बरं का, जो विठेवरचा पांडुरंग आहे तो कसा आहे? काळा आहे. तो काळा आहे पण आतून कसा आहे? गोरा आहे. तो दिसायला काळा आहे, बाहेरून काळा आहे, पण आतून गोरा आहे. पण जे गोरे माणसं आहेत, ते दिसाय गोरे, आतून कसे काळे. असंच आहे महाराज. तसंच म्हणले, पांडुरंग विठेवरचा पांडुरंग कसा सुंदर आहे. हो, तो बाहेरून सुंदर नाही, तो आतून सुंदर आहे बरं का. हा, आणि आपण बाहेरून दिसायला सुंदर आहेत उगाची उगाच, आतून कसे येत काळेत महाराज. हा, तसं नाही. पण पांडुरंग सुद्धा कसा आहे? गोराचं बरं का. आणि महाराज सुद्धा म्हणले, आता कोठे धावे मन. त्या भगवान परमात्म्याचं चरण बघितलं ना, आता जे आमचं मन आहे ते कसं धावत राहिलंय बरं का. चला तुमच्या समोर तीन पैलू मांडतो. पहिला पैलू असा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा नाही, लोकाला द्यायचा नाही. पहिला पैलू असा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा नाही, लोकाला द्यायचाही नाही. दुसरा पैलू असा आहे, त्याचा अनुभव आपणच घ्यायचा, लोकाला द्यायचा नाही.
आणि तिसरा पैलू असा की त्याचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकांना सुद्धा द्यायचा. लक्षात घ्या बरं का, पहिला पैलू अनुभव घ्यायचा का, लोकाला द्यायचा का. तुम्हाला माझी भाषा कळती ना, माग बसलेल्या नक्की ना. कारण काही काही गावाला गेलं तर भाषा कळत नाही बरं का, कारण जिल्हा बदलला की तालुका बदलतो. हो आमच्याकडे माणसं मेले उजाळते, तुमच्याकडे कसं आहे, तसंच आहे ना. याचा अर्थ भाषा कळती. हो इकडे लक्ष दे बरं का, पहिला पैलू असा आहे त्याचा अनुभव घ्यायचा नाही आणि लोकाला द्यायचाही नाही. लक्षात घ्या, विष पिणं हा अनुभव घ्यायचा का नाही, लोकाला द्यायचा का नाही. कारण विष पिलं की काय होतंय कळतंय लगेच, काय करणार, डायरेक्ट तिकीट फाडावं लागत आहे. नो घरी गोयुंग टू यमपुरी, डायरेक्ट वरचं तिकीट फाडावं लागत आहे. त्याच्यामुळं हा अनुभव असा आहे की घ्यायचा नाही, लोकाला द्यायचाही नाही. पण आजकाल जर बघितलं तर लोक दारू पितेत, विष पितेत, आत्महत्या करतात. का बरं, ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण एवढंच आहे की हे जे आपल्याला शरीर मिळालंय ना, शरीर ह्याची किंमत आपल्याला कळली नाही, म्हणून बाकी काही नाही. ज्यांना ह्याची किंमत कळाली ते वरून फोन करायला येत, वरून स्वर्गीचे अमोर इच्छिताती देवान महाराज म्हणले मृत्यू लोके जन्म व्हावा, मा वरून फोन करायला येतं आम्हाला, खाली यायचं आणि खालची पुन्हा मध्ये आम्हाला वर जायचंय. कशाला वर जायचंय रिका, मग कारण एवढंच आहे की ह्याची शरीराची किंमत कोणाला कळाली नाही बरं का. कारण हे सहज मिळालंय, सहज मिळाल्याची किंमत कोणाला असते का, नसते. इथं बसलेल्यापैकी तुमच्याकडे कोणाकडे गाडी आहे का, गाडी कोणती व्हीलर, केवढीची गाडी, 80,000 इकडे लक्ष द्या, टू व्हीलर गाडी 80,000 गाडी. गाडी पेट्रोल चलती का डिझेल वर, इमर्जन्सी जर त्यातलं पेट्रोल संपलं तर तुम्ही डिझेल वाचतान का नाही, का बरं. आता इकडे लक्ष द्या, गाडी डिझेल वर चलत नाही, गाडी पेट्रोल चलती. इमर्जन्सी जर त्यातलं पेट्रोल संपलं तर तुम्ही 50 रुपयाचं डिझेल वतीत नाही का, तर गाडीचं इंजन खराब होईन, गाडी चालणार नाही. ही कोट्यावधी रुपयाची गाडी खपा खूप खंबीची खंबी हानते. ते महाराज म्हणले तवा कसं काय नाही वाटलं, इथरी 80,000 कोट्यवधी रुपयाची, तिच्यामध्ये 50 रुपयाचं डिझेल वतीत नाही का, तर गाडीचं इंजन खराब होईन, हिच्यामध्ये खपा खूप दारूच्या बाटल्या टाकतात, तवा कसं काय वाटत नाही तुम्हाला. ही बी एक गाडीच आहे ना, ही जर एकदा खराब झाली आणि एकदा जर ही गाडी गेली तर पुन्हा येणार नाही, ती तरी घेता येईन पण ही येईन का नाही. कारण हे जे शरीर आहे ना, हे आपल्याला कसं मिळालंय, सहज मिळालंय बरं का. आणि सहज मिळालंय म्हणून ह्याची किंमत आपल्याला नाही बरं का. दिवस आपल्याला सांभाळतोय दादा, दुसरं कोणीही सांभाळीत नाही, नाही सांभाळीत दुसरं कोणी. किती मोठा कोरोनाचा काळ आलता, किती मोठा आलता, किती लोक गेले त्याच्यात, किती बरेचसे लोक गेले ह्या कोरोनाच्या काळामध्ये, बरेचसे लोक गेले. पण तुम्ही मला सांगा, आपल्यामध्ये जेवढे मंडपामध्ये बसलेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का, नाही गेला. कारण उपकार कोणाचे, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत आणि देवच सांभाळत, आपल्याला दुसरं कुणीही सांभाळत नाही. संत महात्मे जे सांभाळते स्वार्थापोटी सांभाळत नाही, देव जो सांभाळतो हे बी स्वार्थापोटी सांभाळत नाही. पण संसारातले जे लोक सांभाळते त्याच्या माग काही ना काहीतरी दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे म्हणले. हा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आणि महाराज सुद्धा म्हणले, अंत हे काळीचे नाही कुणी, अंत काळीचं कोणीच नाही. हे जे जन आहे ना, हे कशा करताय, हे दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे बरं का ह्यांच्या मागं बरं का. हां लक्षात घ्या, एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का, पटवून सांगतो. एक 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केले बरं का. बाबा 80 वर्षाचे एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केले, 8 दिवस डॉक्टरनी सांभाळलं, 8 दिवस. तर 8 दिवसाचं डॉक्टरनी 15 लाख रुपये बिल लावलं, 15 लाख ऐकलं आणि बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले, बाबा पैसे नाही म्हणून रडता का, पैसे नाही म्हणून रडता का कशामुळं रडता. बाबा काय म्हणले माहिती का, अरे तुझ्यापेक्षा भारीमधला दवाखाना बांधाय माझे पोरं बसले, पैसे नाही म्हणून रडत नाही.
डॉक्टर म्हणले, बाबा पैसे तर भरपूर आहेत, मग पैसे नाही म्हणून रडत नाही तर रडता कशामुळे? बाबांचं उत्तर आहे का? बाबांनी काय उत्तर द्यावा? बाबा काय म्हणले माहिती का? अरे तुम्हाला 8 दिवस सांभाळलं असतं 15 लाख रुपये बिल लावलंस, अरे तुम्हाला 8 दिवस सांभाळलं असतं 15 लाख रुपये बिल लावलंस, जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळलंय पण अजून 1 रुपया सुद्धा बिल मागितलं नाही, इतका दिवस सांभाळतो आपल्याला बरं का? कुठंही कधीही केव्हाही फक्त आपल्याला कोण सांभाळतोय? दिवस सांभाळतोय, दुसरं कुणीही सांभाळत नाही. हे जे बाकीचे जे सांभाळतात हे कशा करतात? हे स्वार्थापोटी सांभाळतात बरं का? आणि भाग्य आपलं की भारत देशामध्ये जन्म मिळालाय बरं का? भारत देशासारखा देश दुसरा कोणता नाही. इकडं लक्ष द्या बरं का, पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. महाराज सुद्धा म्हणले हा देश कसा आहे पवित्र, इथं हरीचे दास जन्म घेतात. ह्या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घेतला, तुकोबारांनी जन्म घेतला. वयाच्या 16व्या वर्षी हिंद विश्वराज्य स्थापन करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. अशा महात्म्यानं ह्या भारत देशामध्ये जन्म घेतला, त्याच्यामुळं हा भारत देश कसा आहे पवित्र आहे बरं का? भारत देश पवित्र आहे नि तर भारतात जेवढे लोक राहते ते इतके हुशार आहेत ना, इतके हुशार आहेत, त्यांच्या नादालाच लागू नका. ऐका बरं का, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लय हुशार आहेत महाराज. अमेरिकेमध्ये चोर शोधायची मशीन निघली होती. कुठं? अमेरिकेला. कशाची? चोर शोधायची बरं का? हा इकडं लक्ष द्या. अमेरिकेमध्ये चोर शोधायची मशीन निघली, त्या अमेरिकेमध्ये 2 तासामध्ये 2000 चोर सापडले त्या मशीनने बरं का. 2 तासात 2000 चोर सापडले. तीच मशीन चीनला आली, 3 तासामध्ये 550 चोर सापडले. तीच मशीन पुन्हा इंग्लंडला गेली, 1 तासामध्ये 450 चोर सापडले. आणि तीच मशीन पुन्हा भारतामध्ये आली बरं का, लक्षात घ्या, तीच मशीन पुन्हा भारतात आली, अर्ध्या तासात मशीनच गायब झाली. इतके हुशार लोक आहेत भारतातले, लय महाराज लय हुशार. त्याच्यामुळे ह्या भारतातल्या लोक अजिबात नादाला लागू नका. नाही का कळालं हे? हां, हे जर कळालं नसलं तर अजून थोडंसं पुढं जाऊन सांगतो बरं. हां लक्षात घ्या, अजून थोडंसं पुढं जाऊन सांगतो. अमेरिकेमध्ये बुटं पॉलिश करायची मशीन, बुटं पॉलिश करायची अमेरिकेत. ती मशीन अमेरिकेमध्ये अशी चौका चौकामध्ये लावलेली असायची. तिथं भारताचा माणूस गेला बुटं पॉलिश करा, तिने त्या मशीनमध्ये पहिला पाय टाकला. पण त्या मशीनमध्ये असा नियम होता, पहिला पाय टाकला की ते पॉलिश होऊन निघायचा, पण दुसरा पाय टाकला की निघत नव्हता. पैसे टाकले की मगच निघायचं. हे भारताचा माणूस तिथं गेला, हे भारताचा लई हुशार होता. त्याने त्या मशीनमध्ये पहिला पाय टाकला, जसा पहिला पाय टाकला तशी तो पॉलिश होऊन निघाला. पण दुसरा पाय त्यानं त्या मशीनमध्ये नाही टाकला, दुसरा पाय टाकाय ते दुसऱ्या चौकात गेला. त्यांनी दोन्ही पाय पॉलिश केले ना आपला निघाला. निघाला निघाल्याच्या नंतर पुन्हा तिथं अमेरिकेचा माणूस आला, कशासाठी? बुटं पॉलिश करायसाठी. अगोदरच ह्या पठ्ठ्यानं पायला पाय टाकला होता, अमेरिकेच्या माणसानं पुन्हा त्यो टाकला दुसरा. कारण ह्यानी पायला टाकला होता, अमेरिकेच्या माणसानं जेव टाकला त्यो त्याचा कसला होता? दुसरा होता. दुसरा पाय टाकला की पॉलिश होऊन निघला, पण निघला नाही, पाय पकडला. अमेरिकेच्या माणसाला प्रश्न पडला, मशीनमध्ये तर नियम असा, पहिला पाय टाकला तर निघतो, दुसरा पायच पकडितो. पण ह्या मशीनमध्ये पहिलाच पाय कस काय पकडला? कारण ह्या पठ्ठ्यानं अगोदर पहिला पाय टाकला होता ना, ह्याचा दुसरा होता. हे मशीनने पाय पकडला ह्याने लगेच कळलं, ह्याला लगेच कळलं इथं भारताचा माणूस येऊन गेला. हे लगेच कसा करतो? ओ नो, हे तर कोणी थरी इंडियाचा येऊन गेला. इतके हुशार आहेत भारतातले बरं का? त्याच्यामुळं ह्या भारतातल्या लोकांच्या अजिबात नादाला लागायचं नाही. कारण हा देश भारत देश पवित्र आहे, इथं हरीचे दास जन्म घेतात. ह्या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी तुकोबारांनी जन्म घेतला, त्याच्यामुळं हा भारत देश कसा आहे पवित्र आहे बरं का? त्याच्यामुळं इथला आनंद इथं घेतला पाहिजे बरं का? कारण इथल्यासारखा दुसरीकडं कुठंच आनंद नाही, कुठंच आनंद नाही बरं का? कारण फक्त इथं आनंद नाही, इथला आनंद काय घेतला पाहिजे? हा घेतला पाहिजे. हां, आता तुम्ही कीर्तन संपल्याच्या नंतर कुठं जाणार सगळे? घरी. कीर्तन संपल्यावर सगळ्यांनी घरी जायचं, अंगाव गोधडी घ्यायची, गोधडीत म्हणायचं हां विठ्ठला विठ्ठल. जमन का? तुमच्या बायका म्हणते आणि ह्यांच्या मेमऱ्या ढिल्या झाल्या का काय कीर्तन ऐकू ऐकू? हां, हा आनंद फक्त इथंच आहे, दुसरीकडे जमत नाही. इथंच घ्यायचा आनंद फक्त बरं का? हां हां. आणि आनंद इथला घेत असताना आनंद पचला सुद्धा पाहिजे. आणि आनंद पचाय काय लागती? ताकद लागती. ज्याच्याकडे ताकद आहे त्यालाच आनंद पचवतो, बाकीच्याला आनंद पचत नाही. आमच्या गावामध्ये एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, 82 वर्षाची लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट बाईला सांगतान तर बाई मरण,
कारण बाई 80 वर्षाची लॉटरी 10 लाखाची, त्याच्यामुळं गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल लय हुशार. गावचा कोतवाल बाईकडे गेला आणि बाईला विचारलं, बाई जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करतान? बाई म्हणली, लागू शकत नाही. कोतवाल म्हणला, नाही नाही बाई, चुकून हुकून जर लागलीस तर काय करता? बाई म्हणली, 80 वर्षाची झाली, आतापर्यंत लॉटरी लागली नाही ना, आताच कशी लागून? लागू शकत नाही. कोतवाल म्हणला, बाई जर चुकून हुकून जर लॉटरी लागलीच तर काय करतान? बाई बी लय हुशार होती. बाई काय म्हणली माहिती का? मला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर त्यातले 5 लाख तुला कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद पचला का? नाही नाही, आनंद पचला नाही. कारण आनंद पचायला सुद्धा काय लागती? ताकदच लागती आनंद पचाय, नाही तर त्याशिवाय आनंद पचत नाही. असंच एका गावाला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेलो, तिथं चोपदार इतके चोपदार नसले, इतके नसले. मी म्हणलं, नेमकं नाचाय झालंच काय? लईच नाचले ना. घोळ असा झाला, त्यांची बायको कीर्तनामध्ये आलेली होती. घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणले, काय लईच कीर्तनामध्ये नाचत होते, काय झालं नाचाय? सांगा पटकन. चोपदार म्हणला, बाई सांगू का? बाई म्हणली, पटकन सांगा. चोपदार म्हणला, खरंच सांगू का? बाई म्हणली, पटकन सांगा, नाही तर हातात बिलच. आता चोपदार लय हुशार होता. चोपदार काय म्हणला माहिती का? बाई काय सांगाव, मी तिथं नाचत होतो, आनंद करता नव्हतो नाचत. कारण एवढंच होतं की जेव्हापासून कीर्तन सुरू झालं तेव्हापासून धोत्रा झुरूळ घुसलं, कीर्तन संपुष्ट निघलंच, म्हणून उडे हानीत होतो. म्हणला, म्हणजे आनंद पचायला सुद्धा काय लागती? ताकद लागती बरं का? इथं आनंद, इथला आनंद घेतला पाहिजे, दुसरीकडे कुठंही हा आनंद नाही. विठाला 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 इथं आनंद, इथला आनंद घेतला पाहिजे. चला पहिला पैलू असा, त्याचा अनुभव घ्यायचा नाही, लोकाला द्यायचा नाही बरं का. हा विष पिणं हा अनुभव घ्यायचा नाही. विष पिऊ नका, दारू पिऊ नका, ही शरीरासाठी हानिकारक आहे बरं का. हा पिली नाही पाहिजे दादा. हा मी नेहमी सांगत असतो, दारू पिली नाही पाहिजे बरं का. कारण दारू शरीरासाठी कशी हानिकारक आहे. हे शरीर मिळालंय ना, तर हे शरीर गमवायचा प्रयत्न करू नका. एक ना एक दिवस जायचंच आहे, पण रिकाम हाताने वाया घालू नका. तुम्हाला जर शरीर घालवायचंच आहे ना, तर परमार्थामध्ये शरीर घालवा बरं. Oh, my God.